जागर जनस्थान गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील परिवहन महामंडळाच्या बसस्थानकावरील ग्राउंड रिपोर्ट दाखवल्यानंतर सुद्धा महामंडळाला कुठल्याही प्रकारचं सोयर सुतक नसल्याचं चित्र आहे। नाशिक शहरातील ठक्कर बाजार इथे धुळे बायपास तिकीट काउंटर समोर तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना तासनतास ताटकळत उभं राहावं लागतंय। या प्रवाशांमध्ये वयोवृद्ध नागरिक, तरुण वर्ग, महिलांसोबत लहान बालकं असल्याचंही दिसतंय। त्याचबरोबर राज्य शासनाने राज्यातील सर्वच गर्दीच्या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू केलेले असताना ठक्कर बाजार इथे मात्र प्रवाशांची गर्दी दिसते। या ठिकाणी हा नियम लागू होत नाही का असा प्रश्न उपस्थित होतो। प्रवाशांना परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचंही यावेळी काही प्रवाशांनी सांगितलं। एकीकडे संपूर्ण राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आज आपण या ठक्कर बाजारामध्ये आलेलो आहोत। या इथे एक मॅडम आहे, त्यांच्या तोंडाला मास्क नाही। मॅडम, तुमच्या तोंडाला मास्क नाही काय सांगाल? पुन्हा ह्याच मॅडम या ठिकाणी या प्रवाशांचा तिकीट काढण्याचं काम करते, पण महामंडळाचे कर्मचारीच आपल्या तोंडाला मास्क लावत नसतील तर सर्वसाधारण व्यक्ती तोंडाला मास्क कधी लावतील? काका काय सांगाल, केव्हापासून आपण इथे उभे आहात? मला अर्धा तास झाला येऊन। आपल्याला कुठं जायचंय? मला धुळ्याला जायचंय। बस नाही का जायला? बस नाही, त्यांना विचारलं एक दोन वेळा, येते म्हणताय बस। म्हणजे त्यांना बस केव्हा येईल हे माहितीच नाही त्यांना? नाही, ते 10 मिनिटं सांगताय केव्हापासून। त्यांच्याकडनं तुम्हाला कशा पद्धतीनं वागणूक मिळते किंवा उत्तर कशा पद्धतीने मिळत आहे? येस, थांबा, थोडं लाईनीत थांबा, साईडला थांबा, येते गाडी। सर्वसामान्य नागरिकांना महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडनं अति हिनवण्याची वागणूक मिळत आहे। त्याचबरोबर जेव्हा आपण या कर्मचाऱ्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा या कर्मचाऱ्यांनी बघितलं, जागर जनसांचा कॅमेरा बघितल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी आतून दरवाजा लॉक केलेला आहे। त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना तोंडाला मास्क दिसून आलेलं नाही। त्याचबरोबर या मॅडमशी आपण संपर्क केला असता मॅडमने त्या जागेवरून पळ काढला। मॅडमला आपण या पळ का काढलं या संदर्भात आपण विचारू। मॅडम, आपण या ठिकाणी काही प्रवाशांना तात्काळ उभं ठेवलेलं आहे, बस येईल की नाही हे सांगितलं नाही, आणि पुन्हा आम्ही आपल्याला प्रश्न केला असता आपण इथून पळ काढला, याचं मागचं कारण काय? पहिली गोष्ट म्हणजे मी प्रवाशांना तात्काळ ठेवलेलं नाही। प्रवाशांना मी कल्पना दिली आहे की गाडी द्वारकापर्यंत आलेली आहे, गाडी आल्यानंतर तिकीट मिळेल असं मी प्रवाशांना सांगितलेलं आहे। तुम्हाला कोणत्या प्रवाशांनी असं सांगितलं की? मॅडम, तुम्ही जे म्हणताय, चला चला आपण प्रवाशांशी, प्रवाशांनी ज्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांबद्दल ज्या प्रवाशांनी तक्रार केली, आता या मॅडमने आपल्याला आता उलट उत्तर करून आपल्याला प्रश्न उत्तर आपल्या चॅनलला प्रश्न विचारण्याचं काम या महिलांनी केलेलं आहे। कोणत्या प्रवाशांनी सांगितलं मी तात्काळ ठेवलं त्यांना? काका, आपण किती वेळेपासून येतो उभा आहात? अर्धा पाऊण तास झाला। मॅडमने आपल्याला कशापर्यंत उत्तर दिले? गाडी येणार असं सांगताय, गाडी येणार असं सांगताय, 10 मिनिटं येणार आहे, 10 मिनिटांनी येणार आहे। किती वेळ झाला? अर्धा पाऊण तास। आणि गेल्या अर्धा आपण मगाशी मॅडमशी संपर्क केला असता मॅडमने आपल्याला पळ काढला, त्याच्या मागचं कारण काय? मॅडम, संपर्क कधी साधला तुम्ही? आता आम्ही आपल्या इथे भेटलो होतो, तुम्ही माझ्या लंच टाइम मध्ये याला संपर्क कराल? मी बाहेर गेलेली आहे, तुम्ही माझ्या कॅबिन जवळ आले का? आपण तिथे उभे होता, तुम्ही माझ्या कॅबिन जवळ आले का? या महिला आपल्या महिला नाही, ते माझे कर्मचारी आहे, त्या कर्मचारी आणि आम्ही गप्पा मारत नव्हतो। महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना उत्तर देण्यासाठी आपल्याकडे उत्तर नाही, अशा पद्धतीने महामंडळाचे कर्मचारी जर एखाद्या प्रसारमाध्यमाच्या चॅनलच्या प्रतिनिधीशी अशी भाषा वापरत असतील तर सर्वसामान्य व्यक्तींबद्दल यांच्या मनात कशी भावना असेल हे कळून येते। जागर जनसंघासाठी सुनील बेलदार, नाशिक। त्याचबरोबर परिवहन महामंडळाचे काही कर्मचारी शासकीय नियमांचं पालन करत नसल्याचंही चित्र आहे। सर्वसामान्य नागरिक आपल्या सुरक्षिततेसाठी तोंडाला मास्क परिधान करून बस स्थानकात प्रवेश करतात, तर या उलट परिवहन महामंडळाचे कर्मचारी आपल्या तोंडाला मास्क न लावता सर्रासपणे गर्दीत वावरताना दिसत आहे। ज्यावेळी जागर जनस्थानच्या नाशिक प्रतिनिधींनी कर्मचाऱ्यांना मास्कबाबत विचारलं तेव्हा कर्मचाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीवरच प्रश्नांचा प्रतिहल्ला करत आमच्याबाबत खोट्या बातम्या दाखवल्या जातात असं सुद्धा म्हटलंय। पण हे कर्मचारी मास्क न घालता बसस्थानकावर सर्रासपणे वावरताना जागर जनस्थानच्या कॅमेऱ्यात कैद झाले। अशा मुजोर परिवहन कर्मचाऱ्यांवर परिवहन महामंडळ प्रशासन किंवा महानगरपालिका प्रशासन दंडात्मक कारवाई करेल का याकडे सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलं। जागर जनस्थानसाठी सुनील बेलदार, नाशिक।